नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, एक नवीन अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याबद्दल मित्रांनो, 1417 लाख रुपये मंजूर, 1417 लाख रुपये मंजूर करण्यात आले या योजनेसाठी। तर मित्रांनो, कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ही योजना काय आहे आणि याबाबत जो काही शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे तो काय आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, ते पाहू शकता आपण 4 नोव्हेंबर 2022 रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2022-23 राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ₹1417.41667 लाख निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर अशा प्रकारचा शासन निर्णय आहे मित्रांनो। इथे आपण खाली आपण ठळक मुद्दे या शासन निर्णयामध्ये काय आहेत ते पाहणार आहोत आणि ते पाहू शकता आपण। केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME सन 2022-23 राज्यात राबविण्याकरता सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा ₹8,50,45,045 व समरूप राज्य हिस्सा ₹5,66,96,667 असा 1417,41,667 एवढा निधी राज्य नोडल एजन्सी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME तथा आयुक्त कृषी यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, दोन्ही राज्य शासन आणि केंद्र शासनाचा मिळून 1417,41,000 रुपये इतका निधी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही अन्न प्रक्रिया उद्योग आहेत आणि जे सूक्ष्म पातळीवर काम करतात असे जे काही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहेत त्यांच्यासाठी ही योजना असते। केंद्र पुरस्कृत योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना। तर या प्रकारची ही योजना आहे आणि हा शासन निर्णय त्यासाठी जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामध्येच आणखीन आपण पाहू शकता, सदर योजना सन 2022-23 राबवण्याकरता नोडल एजन्सी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तथा आयुक्त कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी तर सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेला निधीचा तात्काळ विनियोग करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचनासुद्धा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो, जे की नक्कीच तुमच्या काम येईल अशी मी अपेक्षा करतो। सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू आहेत त्यांच्यासाठी ही योजना फार महत्त्वाची आहे आणि त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ होणार आहे। तर याबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। जो काही निधी मान्य करण्यात आलेला आहे त्याबद्दलही त्यांना माहिती मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।